नमस्कार विद्यार्थी मित्र हो डॉक्टर उर्मिला पाटील ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे विद्यार्थी मित्र हा जो आजचा आपला व्हिडिओ आहे तो बी एडसाठी आहे आणि महाराष्ट्रातल्या बहुतांशी महाविद्यालयामध्ये चाईल्डहूड अँड ग्रोईंग अप हा कोर्स किंवा सब्जेक्ट घेतला जातो विद्यार्थी मित्र हो आ, या कोर्समध्ये एकूण आठ युनिट आहेत तर आत्तापर्यंत मी सहा युनिटवरती सी uh, क्यू टाईप क्वेश्चन उत्तरासह व्हिडिओ बनवलेले आहेत तर एक व्हिडिओ ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांचा बनवलेला आहे विद्यार्थी मित्र हो या uh, कोर्स पाठीमागं प्रत्येक साठी व्हिडिओ बनव बनवण्या पाठीमागं सर्वात महत्त्वाचा हेतू हा आहे की विद्यार्थी मित्र हो तुम्हाला बी एड झाल्यानंतर शिक्षक म्हणून नोकरी लागण्यासाठी तुम्हाला टी ई टी पास असणं किंवा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि टी आय टी टेट ही परीक्षा दिलेली असणं गरजेचं आहे तर ह्या दोन्ही परीक्षांच्यासाठी या कोर्समधील किंवा या कोर्स सब्जेक्टमधील बहुतांशी प्रश्न विचारले जातात म्हणून मी प्रत्येक युनिट तुम्हाला काही युनिट मी नोट्ससह केलेले आहेत काही युनिट मी वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या उत्तरासह केलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्र हो ज्याने अजून हे व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी माझ्या डॉक्टर उर्मिला पाटील ऑफिशियल या यूट्यूब चॅनेलवरती जा आणि या अगोदरचे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहा आणखी एक विद्यार्थी मित्र तुम्हाला सर्वांना माझी नम्र विनंती आहे की ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी नक्की करावे तसेच बेल आयकॉनवरील ऑल ऑप्शन निवडाय विसरू नये आणखी विद्यार्थी मित्र हो जे तुमचे मित्रमैत्रिणी बी एडचे आहेत किंवा जे कलिग आहे तर त्यांना तुम्ही या व्हिडिओच्या लिंक शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत आपले हे बी एडसाठी केलेले व्हिडिओ पोचतील आणि त्यांना मदत होईल तुम्हालाही मदत होईल विद्यार्थी मित्र व आजच्या आपल्या घटक क्रमांक सातमध्ये कुटुंबातील बालक या घटकामध्ये एकूण चार पॉईंट आहेत पहिला पॉईंट आहे कुटुंबाचे प्रकार दुसरा आहे बालक, बालक पालक संबंध तिसरा आहे बालकाच्या संगोपनात पालकांची भूमिका आणि चौथा आहे पालकांच्या संगोपनावर किंवा पालनपोषणावर कुटुंबाचा प्रभाव हा आपला युनिट नंबर सात आहे तर ह्या युनिट नंबर सातवरती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरासह पाहणार आहोत या अगोदरची युनिटची नावं फक्त सांगते मी तुम्हाला इंट्रोडक्शन टू चाइल्ड डेव्हलपमेंट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट कॅरेक्टरिस्टिक्स टू चाल्डहूड अँड अडॉलनेस डेव्हलपमेंट ऑफ अंडरस्टँडिंग गायडन्स अँड काउन्सलिंग इश्यूज रिलेटेड टू चाइल्ड डेव्हलपमेंट तर ह्या सहा संबंधी अगोदरचे व्हिडिओ मी केलेले आहेत तर ज्यांनी ते व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन नक्की पहा विद्यार्थी मित्र व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका चला तर मग आपण आपल्या आजच्या आपल्या कुटुंबातील बालक या घटकासंबंधीचे वस्तुनिष्ठ प्रश्न पाहूया पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्र कुटुंबाच्या आकारावरून कुटुंब संस्थेचे टिंबटिंब प्रकार दिसून येतात तीन चार दोन पाच तर याचा बरोबर पर्याय क दोन आहे टिंबटिंब ही सामाजिक संस्थांची जननी आहे समूह शेजारी शाळा कुटुंब तर विद्यार्थी मित्र ड कुटुंब हा पर्याय या प्रश्नाचा बरोबर आहे पितृसत्ता पितृसत्ता कुटुंब व मातृसत्ता कुटुंब असे कुटुंबाचे दोन प्रकार कशावरून दिसून येतात कुटुंबाच्या आकारावरून सत्तेवरून आर्थिक स्तरावरून यापैकी नाही तर याचा बरोबर पर्याय ब सत्तेवरून विद्यार्थी मित्र हो कुटुंबाचे <SPA census> जे प्रकार आहेत ते वेगवेगळ्या क्रायटेरियाला अनुसरून केलेले आहेत तर कुटुंबाच्या आकारावरून आहेत तसंच इथं सत्तेवरून आहेत तर सत्तेवरून जे आहेत ते पितृसत्ता कुटुंब व मातृसत्ता कुटुंब असे दोन प्रकार आहेत त्यामुळे या तिसऱ्या प्रश्नाचा ब हा पर्याय बरोबर आहे सत्तेवरून पहिल्या प्रश्नामध्ये बघा कुटुंबाच्या आकारावरून म्हणलेलं आहे तर कुटुंब संस्थेच्या आकारावरून दोन प्रकार दिसून येतात कुठले तर संयुक्त कुटुंब किंवा एकत्र कुटुंब आणि विभक्त कुटुंब तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छिते पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती जोडी कुटुंबाच्या प्रकाराबाबत असत्य आहे विवाहावर आधारित एक विवाही बहुविवाही संबंधावर आधारित समान रक्त सहयोगी आकारावर आधारित एकत्र एक विभक्त राजकारणावर आधारित पितृसत्ताक मातृसत्ताक तर विद्यार्थी मित्र यापैकी ड हा पर्याय चुकीचा आहे मगाशीच आपण बघितलं की, की पितृसत्ताक मातृसत्ताक हे जे कुटुंबाचे दोन प्रकार आहेत ते सत्तेवरून आहेत त्यामुळे ते राजकारणावर आधारित नाही त्यामुळे ड हा पर्याय चुकीचा आहे पुढचा प्रश्न टिंबटिंब या अवस्थेत बालकाची पालकांना विरोध करण्याची प्रवृत्ती असते बालावस्था कुमारावस्था प्रौढावस्था यापैकी नाही तर याचा बरोबर पर्याय ब कुमारावस्था आहे पालकत्व शैलीबद्दल पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे पालक प्रेमळ मुलांची काळजी घेणारे पण स्वातंत्र्य देणारे समजून घेऊन आवश्यक ते मदत करणारे अधिकारी वृत्तीचे पालक कडक शिस्तीचा अवलंब स्वातंत्र्य नाही सहकार्य भूमिका नाही हुकुमशाही वृत्तीचे पालक मुलांना मुभा देणे बेताची शिस्त मुलांच्यावर दबाव नसणे मुभा देणारे पालक प्रेमळपणा असणे मुलांच्यावर नियंत्रण असणे दुर्लक्ष करणारे पालक तर विद्यार्थी मित्रो याचा बरोबर पर्याय आहे ड ड हा पर्याय <coughs> पालकत्व शैलीबद्दल चुकीचं आहे प्रेमळपणा असणे मुलांच्यावर नियंत्रण असणे दुर्लक्ष करणारे पालक तर हा पर्याय ते चुकीचा आहे अ ब क तीनही बरोबर आहेत या प्रश्नामध्ये पालकत्वाचे प्रकार दिलेले आहेत त्यामुळे ते तुम्ही नीट व्यवस्थित अभ्यासा पालकत्वाचे कुठले कुठले प्रकार आहेत हे तुम्ही नोट्समध्ये पहा आणि त्यावरून तुम्हाला आणि चांगल्या प्रकारे कुठलाही प्रश्न विचारला तर उत्तरं देता येतील पुढचा प्रश्न समाजातील निकष आणि मूल्ये यांची रुजवणूक होण्यासाठी टिंबटिंब हा घटक पालकांनी रुजवला पाहिजे रूढी परंपरा संस्कृतीवरील सर्व तर विद्यार्थी मित्रो क हा बरोबर आहे संस्कृती समाजातील निकष आणि मूल्ये यांची रुजवणूक होण्यासाठी संस्कृती हा घटक पालकांनी रुजवला पाहिजे बालकांच्या पालनपोषणामध्ये टिंबटिंबाची महत्त्वाची जबाबदारी आहे कुटुंब आई वडील शेजारी आजोबा तर विद्यार्थी मित्र बरोबर पर्यायचा अ कुटुंब आहे पालकांच्या पालनपोषणामध्ये कुटुंबाची महत्त्वाची जबाबदारी आहे जगातील अनौपचारिक व सहज शिक्षणाची पहिली महत्त्वाचे केंद्र म्हणजे टिंबटिंब होय शाळा कुटुंब वृत्तपत्रे धर्म तर याचा बरोबर पर्याय आहे ब कुटुंब जगातील अनौपचारिक व सहज शिक्षणाची पहिली महत्त्वाचे केंद्र म्हणजे कुटुंब होय कुटुंबामध्ये आई वडील भाऊ बहीण असतात त्याचबरोबर आजी आजोबा असतात काका काकी असतात चुलत भाऊ चुलत बहीण असते त्यामुळे कुठल्याही प्रकारचं सहशिक्षण आणि अनौपचारिक शिक्षणाचं कुटुंब ही काय पहिलं महत्त्वाचं एक केंद्र आहे त्यामुळे हा ब परे कुटुंब लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्र पहिल्या प्रश्नामध्ये बघा तुम्हाला संस्कृती हा घटक दिलेला आहे तर रूढी यांचा समावेश संस्कृतीमध्ये होतोच हे पण मी तुम्हाला सांगू इच्छिते पुढचा प्रश्न प्रजोत्पादन व प्रजासगोपन करण्याच्या हेतूने जोडलेल्या संबंधावर आधारित अशा आटोपशीर परंतु टिकाऊ समूहाला कुटुंब असे म्हणतात कुटुंबाची ही व्याख्या टिंबटिंब यांनी केलेली आहे या प्रश्नामध्ये कुटुंबाची व्याख्या विचारली ते कोणी केली असं विचारलेलं आहे मॅक आयवर व पेज किंबालियंग बोगार्ड गोटावे तर विद्यार्थी मित्रो याचा बरोबर पर्याय अ आहे मॅक आयवर व पेज यांनी कुटुंबाची वरील व्याख्या केलेली आहे त्यामुळे अ हा पर्याय बरोबर आहे कुटुंबसंस्थेचा मुख्य पाया खालीलपैकी कोणता लैंगिक संबंध आर्थिक स्थैर्य परस्पर जिवाळा धर्म तर विद्यार्थी मित्र क परस्पर जिवाळा हा पर्याय ते बरोबर आहे परस्पर जिवाळा हा कुटुंबसंस्थेचा मुख्य पाया आहे खालीलपैकी कुटुंबाचे कोणते कार्य नाही संस्कृती संक्रमण अपत्य संगोमन परस्पर व जिवाळा औपचारिक शिक्षण तर विद्यार्थी मित्रो ड औपचारिक शिक्षण हा पर्याय येथे बरोबर आहे संस्कृती संक्रमण आपत्ती संगोपन परस्पर प्रेमो जिवाळा ही तिन्ही कुटुंबा कार्य कुटुंबाची आहेत औपचारिक शिक्षण हे कार्य कुटुंबाचं नाही तर शाळेचं त्या ना आहे त्यामुळे ड हा पर्याय या प्रश्नाला अनुसरून योग्य पर्याय आहे विद्यार्थी मित्र या पद्धतीनं प्रश्नांचं स्वरूप आहे ते तुम्ही व्यवस्थित नीट लक्षात घ्या पहिला तुम्ही एकदा दोनदा व्हिडिओ व्यवस्थित पहा प्रश्नांचं स्वरूप तुमच्या लक्षात येईल आणि नंतर तुम्ही प्रश्न सगळे लिहून घ्या आणि सर्व आठच्या आठ युनिटचं तुम्हाला मी देत आहे ते तुम्ही सर्व एकत्रित एक प्रश्न करा पुढचा प्रश्न आहे सामाजिक जीवनाची शाश्वत पाठशाळा म्हणजे टिंबटिंब शाळा कुटुंब समूह समाज तर विद्यार्थी मित्र ब कुटुंब हा पर्याय -बर ते बरोबर आहे कुटुंब संस्थेचे शिक्षणविषयक कार्य कोणते नैतिकता व सामाजिकतेचे शिक्षण जीवनोपयोगी मूल्यांची रुजवण आदर्श अभिवृत्तींची जोपासना व वर्तन रचनेची जडणघडण वरील सर्व तर बरोबर पर्याय ड वरील सर्व आहे कुटुंब संस्थेचे अ ब क तिन्ही कार्य आहेत त्या ड वरील सर्व हा या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे आता पुढे दोन विधानं दिले आहेत त्या विधानासंबंधी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे विधान एक असं आहे जिवाळ्याच्या दृष्टीने विचार करता संस्कार करणारी कुटुंबसंस्थेचा सारखी दुसरी संस्था नाही आणि विधान दोन आहे शिक्षण म्हणजे वळण विकास किंवा संस्कार असा अर्थ घेतल्यास कुटुंब हे अनौपचारिक शिक्षणाचे सर्वात प्रभावी केंद्र मानावे लागेल आता इथं पर्याय असे आहेत दोन्ही विधानी सत्य दोन्ही विधानी असत्य विधान एक बरोबर व दोन चूक विधान दोन बरोबर व एक चूक तर विद्यार्थी मित्र याचा बरोबर पर्याय आहे अ दोन्ही विधानी सत्य विधान एक आणि विधान दोन दोन्ही विधानं सत्य आहेत त्यामुळे पर्याय अ हा बरोबर आहे जीवाच्या दृष्टीने विचार करता संस्कार करणारी कुटुंबासारखी दुसरी संस्था नाही आणि अनौपचारिक शिक्षणाचं कुटुंब हे सर्वात प्रभावी केंद्र आहे दोन्ही विधानं बरोबर आहेत त्यामुळे अ हा पर्याय ते बरोबर आहे विद्यार्थी मित्र सर्व आठच्या आठ प्रश्न हे युनिटवरती जे दिलेले प्रश्न आहेत ते तुम्ही एकत्रित करून ठेवला की तुम्हाला नंतर ते टी ई टीच्या परीक्षेला आणि टी आय टी टेच्या परीक्षेलाही तुम्हाला ते वाचायला होतील त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पहिला एकदा दोनदा व्यवस्थित पहा आणि पहिल्या व्हिडिओपासून तुम्ही आत्ताच्या व्हिडिओपर्यंत जवळजवळ आपला आजचा जो हाय आहे तो पार्ट सेवन आहे चाइल्डहूड अँड ग्रोइंग अपचा याच्या अगोदरचे सहा आणि आजचा सातवा नाही या अगोदर आपले सहा सात झालेले आहेत व्हिडिओ आपला आजचा आठवा युनि व्हिडिओ आहे तर सर्व व्हिडिओ तुम्ही एकत्र करा लिहून घ्या प्रश्न सर्व व्हिडिओ पुन्हा पुन्हा तुम्ही पहा त्यामुळे कसाही प्रश्न तुम्हाला या व्हिडिओ या चाईल्डहूड अँड ग्रोईंग संबंधी जर विचारला तर नक्की तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल पुढचा प्रश्न आहे आपल्या देशात पत्नीस पतीहून गौन स्थान असल्याचे कारण टिंबटिंबमुळे आहे पितृसत्ताक पद्धती पती रक्षण करता पतीचे अर्थ अर्जन यापैकी नाही तर बरोबर पर्याय अपितृसत्ताक पर पद्धती पर आहे अध्ययनासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे टिंबटिंबवर अवलंबून आहे घरच्या श्रीमंतीवर घरच्या गरिबीवर पालकांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यापैकी नाही तर बरोबर पर्यायाचा क आहे पालकांचा शिक्षकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन क हा पर्याय या सतरा प्रश्नाचा बरोबर आहे अध्ययनासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे पालकांच्या शिक्षणाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे पुढचा प्रश्न आहे कुटुंब या समाजसंस्थेची टिंबटिंब हे सर्वात मोठे शैक्षणिक योगदान आहे शिक्षणाचे नियंत्रण बाल शिक्षण शिक्षणाची सोय करणे सामाजिकरण समाजीकरण इथं तर विद्यार्थी मित्र व बरोबर पर पर्याय ब पर बाल शिक्षण हे इथं योग्य पर्याय आहे कुटुंब या समाजसंस्थेचे बाल शिक्षण हे सर्वात मोठे शैक्षणिक योगदान आहे पुढचा प्रश्न कुटुंब ही एक टिंबटिंब संस्था आहे राजकीय आर्थिक सामाजिक स्वयंसेवी तर विद्यार्थी मित्र क सामाजिक हा पर्याय ते बरोबर आहे कुटुंब ही एक सामाजिक संस्था आहे टिंबटिंब कुटुंब लहान असल्याने मुलामध्ये आत्मविश्वास आणि परावलंबत्व कमी दिसून येते विभक्त संयुक्त मातृसत्ताक पितृसत्ताक तर विद्यार्थी मित्र बरोबर पर्यायचा विभक्त आहे विभक्त कुटुंब लहान असल्याने मुलामध्ये आत्मविश्वास आणि परावलंबत्व कमी दिसून येते संयुक्त कुटुंबाचा आकार आणि बालकाचा विकास यावर पुढीलपैकी कोणते परिणाम दिसून येतात पालकांच्या सुरक्षिततेचा अभाव पाल्यांच्या शिक्षणास महत्त्व कमी भावना व्यक्त करण्यास संधी नसते वरील सर्व तर विद्यार्थी मित्र ड वरील सर्व हा पर्याय ते बरोबर आहे संयुक्त कुटुंबाचा आकार आणि बालकाचा विकास यावरती अ ब क हे तिन्ही पर्यायाचे परिणाम दिसून येतात त्यामुळे ड हा पर्यायावरील सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रो तुम्ही सर्वजण ब व्हिडिओ पाहता पण कुठल्याही प्रकारची कमेंट बॉक्समध्ये जी मला कमेंट येते त्याचं प्रमाण अतिशय कमी आहे त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहायला आवडेल हे सुद्धा मला तुम्ही नक्की कळवा शेवटचे दोन प्रश्न आहेत विभक्त कुटुंबाचा बालकांच्या विकासावर पुढीलपैकी कोणता परिणाम होतो व्यक्ती स्वातंत्र्यास व्हाव शैक्षणिक गरजा पूर्ण होणे शक्य शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यास पालक ही उत्साही असतात वरील सर्व तर विद्यार्थी मित्रो ड वरील सर्व हा पर्याय ते बरोबर आहे विभक्त कुटुंबाचा पालकांच्या विकासावर व्यक्ति स्वातंत्र्यास व्हाव शैक्षणिक गरजा पूर्ण होणे शक्य आणि शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यास पालक ही उत्साही असतात तर हे तिन्ही पर्याय प परिणाम स्वरूप आहेत त्यामुळे ड वरील सर्व हा पर्याय या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे जर पालक टिंब टिंब तर उच्च संपादन करण्याची इच्छा बालकात निर्माण होईल बालकाला नेहमी तटस्थ प्रतिसाद देतील संपादनाच्या अयशस्वी प्रयत्नासाठी शिक्षा करतील संपादनाच्या यशस्वी प्रयत्नांची स्तुती करतील बालकांना ध्येय निश्चित ठरवून देतील तर विद्यार्थी मित्र क हा पर्याय इथे बरोबर आहे जर पालक संपादनाच्या यशस्वी प्रयत्नांची स्तुती करतील तर उच्च संपादन करण्याची इच्छा बालकात निर्माण होईल हा पर्याय इथे क बरोबर आहे विद्यार्थी मित्रो या पद्धतीने एक तेवीस प्रश्न मी तुम्हाला उत्तरासह दिलेले आहेत तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा थँक्यू धन्यवाद